नमस्कार मी स्नेहा आपण पाहत आहे साम टी व्ही न्यूज साम टी व्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत घटस्फोट आहे का या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्योतिर्वेद आणि वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री सरांचं स्वागत करूया सर तुमचं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओ सरांशी चर्चा करणार सर, आहोत मात्र त्याआधी पंडितजींच्या कार्याची माहिती सांगणारा एक व्हिडिओ आपण पाहूया राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूच शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहे पंडित शिवकुमार श्री हे बारा ज्योतिर्लिंगातील श्री शैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आज पंडितजींचं पुण्यात भंडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी भविष्याची चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी खेळाडू चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात तर तुम्ही सुद्धा आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता पंडितजींना तुमच्या मनातल्या शंका विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा नऊ तीन शून्य दोन चार 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 यानंतर चर्चेला सुरुवात करूया सर खरं तर घटस्फोट आहे का विषय मलाही थोडासा वेगळा वाटतोय आज कारण नेहमी आपले जसे विषय असतात हा थोडासा वेगळा वाटतो आहे तर हा विषय आजचा हा निवडण्याचं कारण काय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुंडली घटस्फोटाची आहे हे कळतं का बरोबर नमस्कार अनेक लोकांचा हाच प्रश्न झाला की घटस्फोट आहे का आणि पुढवलेलं आहे कुंडली म्हणजे म्हणजे अपूर्ण वाक्य आहे का असं अर्थ होतो पण ते वाक्य अपूर्ण नाही आहे ते जाणून बुजून मी असं लिहिलं आहे कारण घटस्फोट आहे का असे सगळेच लोक आता पहिल्यांदा मला विचारत आहेत आणि आता विचारायची गरज आलेली आहे असं मला वाटतं म्हणजे आता इतके लोकांचे घटस्फोट या दरम्यानच्या काफ्टर कोडा लॉकडाऊन किंवा इन लॉकडाऊन हे सगळं आता घटस्फोटाचा प्रकार बघायला मिळतो आहे आणि बेसिकली अशा बऱ्याच स्त्री आहेत या मुली आहेत की ऑलरेडी लग्न झाल्यानंतर पाच सहा महिने वर्षभराच्या काळामधूनच घटस्फोट घेऊन घटस्फोट पेंडिंग आहे त्यांचा कोर्टामध्ये आणि आता ऑलरेडी ते कुठंतरी कॉर्ट बिस राहतात रूममध्ये राहतात आणि ते मला विचारलं येतात पुढं काय करणार सर दुसरं लग्न होईल का कशामुळं झालं हे कळतं की अरे गडबड आहे हे पत्रिका बघितले गुणमेलन केलं गुण जुळाले आणि लग्न केलं अशा पद्धतीनं घटस्फोट झालेला आहे असं डेली डेलीच आहे माझे जे क्लायंट माझ्या ऑफिसला येतात त्यांना माहिती असेल की हे थोडं जण वेट करावं लागतं तास दोन तास कधी वेटिंग करावं लागतं पण माझं डिटेल कन्सल्टेशन असतं सगळ्यांना माहिती आहे घटस्फोट आहे का हे महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणजे चांगला उद्देश सांगायचा काय की आता माझ्या मुलीचं लग्न कधी ठरेल मुलाचं लग्न कधी ठरेल हा आता प्रश्न नाही आहे आता फर्स्ट काय की आता मुलाचं लग्न करणारच आहे पण घटस्फोट तर नाही आहे ना असं आता विचाराची पाळलेले कारण बऱ्याच अंशामध्ये असं बघायला आता मिळालेलंच आहे परवाच माझ्या ऑफिसमध्ये क्लायंट आले होते त्यामुळे ऑलरेडी मुलगा एम एस होता यू एसमध्ये होता त्या मुला त्या मुलाचा घटस्फोट झाला पेंडिंग आहे म्हणजे आणि त्या घटस्फोट पेंडिंग आहे पेंड झाला घटस्फोट झाला आणि त्या ठिकाणी त्यांनी एका रेडी रेड इंडियन लेडीजबरोबर लग्न केलं ले। की ज्याला ऑलरेडी त्याला दोन मुली होत्या अशा स्त्रीवर लग्न केलेलं आहे आणि आता ती पण तिथं ती पण प्रेग्नंट आहे म्हणजे ज्यावर लग्न केलं म्हणजे असं चित्रविचित्र वातावरण भारताच्या बाहेर आणि हळूहळूहळू हे जे लोण जे आहे भारताच्या बाहेर चाललेला संस्कार किंवा त्या ठिकाण त्याचं कल्चर जे आहे आपल्या या नवतरुणात पिढीमध्ये त्या दृष्टिकोनातून सगळी वाटचाल चालत असल्यामुळं आपल्या भारतामध्ये असं व्हायचा संबंध नाही कारण आपल्याकडे एवढं शास्त्र नॉलेज ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र मजबूत तगडं आहे <laughs> त्यावरून माणसाचा घटस्फोट होईल की नाही त्या व्यक्तीचा घटस्फोट होईल का हे पत्रिका बघितल्यावर ताबडतोब कळतं प्रत्येकाला कळतं असं नाही जे गुणमेलन बघून फक्त पत्रिका बघतात आणि लग्न जुळतात त्यांना इथं कळायचा काही संबंध येत नाही <laughs> गुणमेलन सोडून असं बघितल्या बघितल्या विदिन घटस्फोट आहे की नाही हे कळायला किती वेळ लागेल मला मोजून तीन सेकंद लागतात वन टू थ्री फिनिश बैठलं बैठ कळायलाच पाहिजे त्या पत्रिकेत बराच भावचलित आहे नवमावश आहे परत त्रिशावश आहे बाकी उठला बघायला लागतं त्या असतात त्यावेळेला माझ्या जेव्हा पत्रिका आली तुमच्या घरातल्या पत्रिका बघत नाही माझ्या ऑफिस वेगळी कंप्लेंट निघते आणि त्याप्रमाणेच ते बघत असतो तर घटस्फोट आहे काय कळतं आणि तर घटस्फोट तुमचा असेल तर समोरचा व्यक्ती ज्याच्यावर लग्न करणार आहे त्याची पत्रिका वैवाहिक जीवनातून स्ट्रॉंग पाहिजे एकाची वीक आहे दुसरं स्ट्रॉंग पाहिजे तर क्युम्युलेटि डिवाइड बाय टू केलं तर फिफ्टी पर्सेंट गाडी चांगली चालून वर्ष दोन वर्ष काळामध्ये किंवा स्वभाव रुळून मग नक्की म्हणजे आत्ताचं लग्न हे नुसतं लग्न नाहीये लाईफ लाँग त्या दोघांचं फ्रेंडशिप जे आहे जिगरी दोस्त असतं बघाय भरपूर मित्र असतं आपल्याला एकाच असतं की जिगरी दोस्त त्याला काही आपण सांगू शकतो हा जिगरी दोस्त जो आहे हा ओळखण्याची पद्धत आता जर व्यवस्थित रूढ झाली या समाजामध्ये मा तर मात्र घटस्फोट होण्याची शक्यता कमी आहे आणि हे पत्रिका बघितल्याशिवाय आणि ग्रहाचं मेलन केल्याशिवाय होऊ शकत नाही घटस्फोट होईल का नाही हे नक्की कळतच कळत पंडितजी एक फोन आलेला आहे नवी मुंबई वरून केवल पाटील बोलतायत केवल केवलजी नमस्कार तुमचा प्रश्न विचारा सरांना नम, पंडित नमस्कार पंडितजी नमस्कार पंडितजी माझी जन्मतारीख आहे पंधरा दहा दोन हजार ओके <laughs> जन्म वेळ आहे सकाळी आठ वाजून सत्तावीस मिनिटे सकाळी आठ वाजून सत्तावीस मिनिटे जिल्हा रायगड ओके सर, सर माझा डिप्लोमा आणि डिग्री मेकॅनिकल इंजिनिअर मधून झालेला आहे दोन हजार बावीस ला माझी डिग्री झालेली आहे आणि मी त्या डिग्रीच्या डिप्लोमा डिप्लोमाही केलेला आहे मेकॅनिकल इंजिनिअर मधून दोन हजार बावीस ला वन इयर सर मी गॅप घेतला गेट ची एक्झाम देण्यासाठी ती मी दिली आणि आता मला एम टेक करायचं आहे मेकॅनिकल इंजिनिअर मधून तर माझं एम टेक चे दोन वर्ष कसे जातील वर मला चांगली नोकरी मिळेल का एकंदर भविष्य पुढचं ओके okay. नमस्कार अतिशय उत्तम पत्रिका आहे यांची अतिशय ब्रिलियंट बुद्धिमान बॅलन्स्ड दिसायला स्मार्ट पर्सनॅलिटी चेहरा मोहक आहे स्किन चांगली आहे आवाज गोड आहे या व्यक्तीला बघितल्या म्हटल्या समोरचा माणूस या प्रेमात पण इतकी चांगली असली असल्या बैठक कळतं माणूस कसा आहे काय तो ओके स्वभाव पण शांत आहे अतिशय ब्रिलियंट आहे कारण ऑलरेडी तो शनी तुळेचा शनी जो आहे तो उच्चीचा बसलेला आहे आणि ह्या बघा एक फुल अँड फायनल सांगतो तुम्हाला व्यवसायात यश नाही फिनिश नोकरीमध्ये यश आहे आउट ऑफ इंडिया सेटल होणार आहे ॲब्रॉडला जाणार आहे वेस्टर्न कंट्रीला जाणार आहे आणि तुमचं लाईफ वन ऑफ द बेस्ट लाईफ असणार आहे जॉबच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आणि फायनान्श असताना शुक्र बसलेला आहे पैशाचं कधी कमी राहणार नाही लग्न थोडं लेट होऊ शकतं अतिशय शांत आणि प्रेमळ व्यक्ती आहे तुम्ही त्यामुळे अशाच पद्धतीची स्त्री मुलगी तुम्हाला बायको म्हणून जर मिळाली तर पुढचं जीवन जे तुमचं अतिशय उत्तम जाऊ शकतं डायमंड वापरा पाचवं वापरा यंत्र फोटोसोबत ठेवा इच्छापूर्ती कुपीचा वापर करा अजून काय तुम्हाला डिटेल असेल काय प्लॅन करायचं आहे म्हणून भेटा मी तुम्हाला गॅरंटीडली गाईडलाईन देईन आणि हे डॅम शुअर हंड्रेड पर्सेंट मी सांगतो लक्षात घ्या की तुम्ही अब्रॉडला जाणार आहे एम टेक करायचं की एम एस करायचं दॅट युअर टू डू दॅट युअर टू थिंक मंगळा दृष्टी पडते म्हणून शिक्षणात खूप वेळा अभ्यास करून पण पर्सेंटेज कमी पडतं तुम्हाला असं मला क्लिअर क्लिअरली मंगळ मंगळशनी जो आहे त्यातून केंद्रयोग आहे ती मात्र करून घ्या मंगळाचं दान मात्र चालू करा तर तुम्हाला यश हे मिळालंच पाहिजे नक्कीच खरं तर घटस्फोट तुम्ही कुंडली जेव्हा अभ्यासता एखाद्याची आणि तुम्हाला जेव्हा कळतं की अरे घटस्फोटाचा योग आहे किंवा ही कुंडली तशी कही आहे तर <coughs> यावर नक्कीच तुम्ही काही ना काहीतरी उपाय देत असता ते काय आहे हेच तरी एवढ्या महत्वाचा पॉइंट आहे लक्षात घ्या की घटस्फोटाची पत्रिका आहे म्हटल्यानंतर काय फॉर एक्झाम्पल सिंपल लक्षात घ्या तुम्ही दहावीच्या परीक्षेत तुमच्या मुलाचा अभ्यास घेत आहे आणि तुमच्या मुलाला माहिती आहे की जास्तीत जास्त गणितमध्ये पन्नास पंचावन्न मार्क पडणार आहेत पण बाकीच्या ह्याच्यामध्ये संस्कृत चांगलं आहे त्याचं किंवा बाकीच्या सायन्समध्ये खूप बेस्ट आहे म्हटल्यानंतर आपण क्युम्युलिटी करतो ना सगळं पन्नास आहे बाकीच्या नव्वद 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 आहे ठीक आहे मग काय वा म्हणजे ओवरऑल एटी फाईव्ह पर्सेंट मार्क पडले बरोबर आहे की नाही हेच गणित पत्रिका बघताना विवाहाच्या दृष्टिकोनात बघतो एखाद्या पत्रिकेमध्ये म्हटलं प्रश्न उत्तर एखाद्या पत्रिका जर बघितल्या पत्रिकेमध्ये कळालं की बाबा वा घटस्फोटाची पत्रिका वाद वाद होईल भांडण होईल काय तर प्रॉब्लेम ठीक आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी पहिले उपाय हो फर्स्ट सॉल्व्ह होण्यासाठी पहिले उपाय त्याला ऑप्शन चांगले यायला पाहिजे ना ओके त्याला ऑप्शन चांगले येण्यासाठी त्याच्या पत्रिकेची ताकद वाढवायला पाहिजे निगेटिव्हिटी कमी करायला पाहिजे तर मात्र मुलाला मुलीचे किंवा मुलीला मुलांचे ऑप्शन यायला चालू होतात इथं आता इथं गडबड होते आता मी उपाय दिले लोकांचे फटाफट यायला चालू होतात स्थळ वगैरे आणि मग लोक अरे वा चला चला मिळाला सर, चाला, चाला, सर आउट ऑफ इंडिया सर इथं नाही इथं नाहीत सरांना कुठं कॉल करायचं चला आमच्या इथल्या ह्या एजन्सीला त्याला एका विचारूया किती गुंडळीचं उच्चू गुंडळी पसू वा वा करून लगेच करोड झालं झाली पंडितजी आम्ही असं असं गडबड काय मला दाखवलं नाही हे मला बघितलं कळतं ही पत्रिका बघितलेच बघितलीच नाही म्यूट मोड किती ठेवा लगेच कळतं बा अरे हे बघितलं यश म्हटलं नसतं मी मला दाखवली का नाही हो काय करू तुम्ही भेटला नाही तुम्ही अवेलेबल नव्हता त्यामुळे दाखवू शकलो नाही असं नाही करायचं मी जा उपाय दिले जबरदस्त मला यश या मिळायला चालू मुली यायला चालू होतील मुलं येतील मला आणून दाखवायचं माझ्याकडून कन्फर्मेशन घ्यायचं की करू का नको करू तुम्हाला आवडलं तुमच्या प्रोटोकॉल प्रॉब्लेम दॅट इज फिफ्टी पर्सेंट बट पुढचं जे आहे दॅट आय विल डिसाईड की गो फॉरवर्ड फॉर नॉट हे माझं डिसिजन असेल आणि ते परफेक्टच असतं पंडितजी यानंतर उस्मानाबाद वरून <coughs> बोलतात हनुमन नमस्कार सरांना प्रश्न विचारा हो हो लग्न आहे हॅलो बोला हा मुलाचं मधेवर लग्न मुला जमलेलं आहे त्या मुलीकडे मुलीचा कोरला भाऊ हरव लागला लागलाय बर आणि मुलाच्या बीन मुलीच्या बिन हा ते मनात हाय करायचं बर अच्छा हल होईल का नाही काय होईल यासाठी मी विनंती करून तुम्हाला फोन केला होता मुलीकडची बाजू आहे मुलाची बाजू आमच्याकडची आहे तर बर बोला हा हा मुलाचा जन्म दिनांक आहे बघा नव्याण्णव बावीस अकरा नव्याण्णव ओके बावीस अकरा जन्म वेळ आणि स्थळ पण सांगा सर म्हणजे नव्याण्णव चोवीस वर्ष चालू वेळ आणि जन्मस्थळ पण सांगा हनुमानजी जन्मस्थळ उस्मानाग वेळ हन्माची वेळ रात्री वे। रात्री साडे अकरा जन्माची वेळ साडे अकरा साडे अकरा येस थांबा बघ तुम्ही काय दोन मी सेकंदात कळेल काय गडबड घोटाळ आहे <laughs> एकदम परफेक्ट आहे बघा हे मी तुम्हाला सांगतो तुमच्या पत्रिकेत मुलाच्या पत्रिकेत डायव्हर्सची पत्रिका नंबर वन तुमचा मुलगा रागीट आहे ऑन दी स्पॉट चिडतो रागवतो हे खरं असणार आहे वडिलांशी पण त्याचं पटत नाही हे पण तेवढंच खरं आहे ओके तर मुलगा खरं बघा दोन तीन चार चार मे म्हणजे मनानं चांगला येतो हेल्पिंग नेचर आहे पण डोकं गरम झाल्यानंतर काय सुचत नाही अजिबात आणि हे जी घटस्फोटाची पत्रिका आहे त्यामुळे आता जे काय तुम्ही मला सांगितलेलं आहे त्यामुळे लग्न करायला पाहिजे का नको करायला पाहिजे का नको माझ्या मते जे काय चाललेलं आहे ते टिकेल ह्याची गॅरंटी नाही आहे आणि अशा कंडिशनमध्ये प्रेशराईज करून त्या मुलीचं लग्न करू नका पहिल्या तुमच्या पत्रिकेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे मोस्ट इम्पॉर्टंट आणि ज्या मुलीवर लग्न तुम्ही करायचं आता म्हणता त्या मुलीची पत्रिका बघितल्यानंतर कळेल की अशा पत्रिकेला ह्या घटस्फोटाच्या पत्रिकेला ती पत्रिका बॅलन्स होती का नाही बघा म्हणजे आताच कसं एक वेगळाच इन्सिडन्स टीव्हीवर आपण असं बघितलं की हे आता टीव्हीवर बघितलं पण दिस इज कॉमन हे माझ्यासाठी माझे जे क्लायंट येतात असेल कॉमन आहे म्हणजे मुलगाला आवडत मुलगी आवडते मुली आई वडिलांना सांगायचं का नको किंवा मुलाला आवडते मुलाला आईवडिलांना सांगू नको मग वडील नाही म्हणतात आई नाही म्हणतात मी म्हणतो मला दाखवा इथं बरोबर असेल आणि चांगलं असेल दोन्ही आई वडिलांना माझ्याकडे घेऊन या मी सांगतो करायचं का नाही करायचं ते तर तुम्हाला जरी असं वाटत असेल काही आता कसं काय क्वेश्चन आला हे व्हर्सटाईल टाईप ऑफ प्रॉब्लेमचा त्या तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये विचार करा दररोज पन्नास शंभर लोक असले किती वेगवेगळे वे 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 प्रॉब्लेम वर्ल्ड वाईड मी बघितले असतील तर प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व्ह म्हणजे आता प्रॉब्लेम हा आहे की या मुलाचाच प्रॉब्लेम आहे त्यामुळं आता मात्र काळजीपूर्वक जाणं गरजेचं आहे मला बेटा मी तुम्हाला उत्तर पुढचं देईन सर अतिशय अचूक निरीक्षणं त्यांनी नोंदवलेली आहेत तसंच तुम्हाला आणखी पुढच्या काही समस्या असेल तर तुम्ही सुद्धा पंडितजींना खाली स्क्रीनवर जे नंबर दिलेत ते नोंद करून घ्या आणि त्यांचा पंडितजींना तुम्ही संपर्क करू शकता ते नक्कीच तुमच्या सगळ्या शंकांचं प्रश्नांचं समाधान करतील समस्या सोडवतील यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत पंडित शिवकुमार श्री आपल्यासोबत आहेत पंडितजी एक फोन येतोय प्राची बोलतायत आहेत आपल्यासोबत प्राची जी नमस्कार सरांना प्रश्न विचारा नमस्कार मॅम सरांना प्रश्न विचारायचा होता की माझा भाऊ आहे मी मुंबई मधनं बोलते डोंबिली मधनं तर माझ्या भावाची मॅच मेकिंग करायची होती तर डिटेल्स सांगू शकतो प्रताप प्रताप भावाची डिटेल्स बारा नऊ एकोणीशे ब्याण्णव बरं संध्याकाळी साडेसहाचा जन्म आहे आणि जन्म ठिकाण धुळे आहे धुळे 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 आणि मुलीचे डिटेल्स आहेत साक्षी एकोणतीस तीन सत्त्याण्णव सत्याण्णव हा सत्त्याण्णव दुपारी तीन वाजून पस्तीस मिनटं तीन पस्तीस दुपारी बारामती बारामती तुमची कुणाची बाजू आहे मुलाची का मुलीची मुलाची बाजू आहे आमची बर प्रताप ओके <coughs> प्रताप बघा मीन रास आहे आणि पूर्वाभादर नक्षत्र आहे कुंभलग्न आहे हुशार आणि शांत मुलगा आहे ठीक आहे अतिशय हुशार शांतच आहे साक्षी साक्षी मंगळ प्रता शक्यच नाही करायला शक्यच नाही बघा आता एकतीस गुण जुळतात बघा आता या ठिकाणी लाईव्ह उदाहरण दे तुम्हाला आता या दोघांच्या याच्यामध्ये जर बघा मुलाची रास आहे मीन रास पुराबाद नक्षत्र मुलीची रास आहे वृश्चिक रास अनुराध नक्षत्र पंचांगाप्रमाणे जर गुणमेलन केलं तर एकतीस गुण लगेच मिळतात म्हणजे कोणीही फक्त गुणमेलन करून हे लग्न करणार असेल तर काय म्हणणार लग्न करा शंभर टक्के एकतीस गुण जोडतात इथं फेल कारण मुलाची पत्रिका रास आहे आणि कुंभलग्न आहे अतिशय शांत प्रेमळ सगळं काम करणारा सगळ्यांच्या प्रेमानं वागणारा वादविवाद न करणार बुद्धिमान असा व्यक्ती आहे राग आणि ह्याला रा, बिलकुल चालतच नाही भांडतच नाही शांतच राहतो म्हणून आणि काय घाबरतो प्रेशरच कंडिशन असतो आता ह्या मुलीचे पत्रिके म्हणजे काय आहे वृश्चिक रास आहे सिंहलग्न आहे प्रथम स्थानात मंगळ आहे संपलंच काहीच करू शकत नाही म्हणजे ही मुलीनं मुलीच्या प्रेशर खालीच राहील मुलगी उठ म्हणजे उठ म्हणजे बस म्हणजे बस डायव्हर्सचीच पत्रिका आहे आणि ह्या मुलीचं लग्न जी मुलगी आत्ता आहे साक्षी नावाची जे डिटेल सांगितलं ह्या मुलीचं डायव्हर्स होणार आहे ही मुलगी शंभर टक्के नंतर दुसरं लग्न होण्याचं अवघड पण आहे आणि सेकंड म्हणजे लग्नानंतर एक्स्ट्रा अफेअर वगैरे होऊ शकतात आणि त्यामध्ये त्यांचं लाईफ पुढं जाऊ शकतं संतती होण्याची पण शक्यता या मुलीला ॲब्सुलेटली काहीच नाही आहे म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून ह्या ही मुलगी ह्यांच्या घरात आली की इतकं मोठं वादळ येईल विदिन थ्री फोर मंथ्स मध्ये डायवोर्स होऊन जाई कोर्ट मॅटर हा प्रकार वेगळा अप्सुरिटी लग्न करता येणार नाही त्यामुळं हे लग्न करायचं नाही आहे हे घटस्फोटाची पत्रिका या मुलीची आहे मात्र एकतीस गुण जुळतात अशामुळंच तुमचे प्रॉब्लेम होतात आता जे टी व्हीमध्ये बघतायत त्या लोकांना सगळ्यांना ज्या ज्या लोकांनी असं गुणमेलन केलं असेल घरामध्ये वादळ चालू झालं असेल किंवा घटस्फोटासाठी तयारी चालू असेल काय विचार करा तुम्हाला किती गुण मिळेल कि, किती लोकांनी तुम्हाला काय काय सांगितलेलं आहे ते त्यामुळं आता लाईव्ह एक्झाम्पल आठवडले आपल्याला मिळालं तर गुणमेलन अशा पद्धतीनं दोघांची पत्रिका बघितल्याशिवाय समोरची मुलगी किंवा मुलगा कसा आहे हे बघितल्याशिवाय लग्नासाठी जायचं नाही आहे म्हणून आजच्या ह्या प्रोग्रामचं नाव काय होतं घटस्फोट आहे का हिने प्रश्न मला विचारला मी सांगितलं आता घटस्फोट आहे बाबा या मुलीचा आज बात नाही करायचंय से। मुलाला सेफ ठेवा अजून मुली बघा आणि शांत प्रेमळ अशी बुद्धीवर मुली लग्न करू शकता म्हणजे मुलगी वाईट आहे का अप्सुलेटली नाही मुलगी वाईट नाही आहे त्या पत्रिकेत जो योग आहे तसे योग असलेल्या व्यक्तीला आपल्या घरात आणण्यात काय अर्थ आहे तिथं होण्यासाठी पण तिला काय उपाय देतो माझा पार्ट आहे जर माझ्याकडे आले तर प्रश्न येतो तो वेगळा प्रश्न आहे <laughs> नक्कीच सर आणखी एक असं विचारायचं की कमी गुण जुळत असताना वैवाहिक सुख मात्र असत आणि हे सगळं पत्रिका तपासल्यावर कळतं का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याचदा कपलचे घटस्फोट चालू असतात पण खूप लांबत प्रोसेस खूप लांबत कारण त्याच्या मागे काय काय बघा माझ्याकडे असे लिहून ठेवलेली विथ व्हिडिओ पण आहेत माझ्याकडे लग्न झालेलं आहे दोन वर्ष घटस्फोट झालाय पाच वर्ष तारीख चालू आहे आज घटस्फोटच होत नाहीये तारीख पे तारीख तारीख पे तारीख दोघांचं वय वाढतंय आहे कोणतं अडून बसलेलं आहे आणि मुलीचं तर मुलाचं होत नाही अशा पद्धतीनं असे अनेक प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केलेले आहेत मी विद वन वन इयर विदिन सिक्स मंथ विदिन फोर मंथ्स विदिन फोर ल घटस्फोट ल, ल, तर होऊन सगळं होऊन नवीन लग्न होऊन जोडी व्यवस्थित पण आहेत इथं पण आहेत आउट ऑफ इंडिया पण आहेत बरेच क्लायंट आहेत असे म्हणून घटस्फोट कोणाचा आडला असेल घटस्फोट होत नसेल तर घटस्फोट होण्यासाठी आणि पुढच्या जीवनामध्ये वैवाहिक जीवन उत्तम होण्यासाठी काय करायला लागेल कशामुळाचं होतं आहे आणि चांगलं होण्यासाठी काय हे मात्र आपल्याला त्या ठिकाणी बघून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो आणि ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत अनेक व्हिडिओ माझ्याकडे आहेतच आहे नक्कीच पंडितजी खर तर ह्या सगळ्या जेव्हा तुम्ही उपायांकडे येता तेव्हा दिव्य मंत्र जो उपक्रम तुम्ही राबवता हो तो फार महत्वाचा ठरतो कारण मंत्र साधनेमुळे आपल्यात खूप चेंजेस होतात याविषयी जरा सांगा बघा मंत्र साधना हाच एक पार्ट की मी तुमच्या समोर आहे एवढा कॉन्फिडंट एवढ्या सगळ्या करतो कारण आमच्या घराण्यामुळे तेच तर आहे आणि ह्या दिव्य मंत्र साधना जो प्रोग्राम मागच्या एक दोन प्रोग्राममध्ये बोललेलो नाही आहे पण नाशिक आणि मुंबईचं बुकिंग ऑलमोस्ट होत आलेलं आहे आणि यासाठी दिव्य मंत्र साधना जी घेणार आहे मी त्या लक्ष्मीचं पूजन कसं करायचं घरात लक्ष्मी येण्यासाठी काय करायला पाहिजे कुठले मंत्र म्हटले पाहिजेत ते म्हणून घेऊन आत्म जागृती करणं आणि कुंडल्यशक्ती म्हणण्यापेक्षा चक्र जागृत करून आज्ञाचक्र जागृत करून पैसे फायनान्शियल कंडिशन चांगली कशी होईल यासंबंधी आणि स्त्रीसूक्तचं पठण करून कुंकुमार्चन जे आहे हे श्रीयंत्र आहे या श्रीयंत्र कुंकुम कुंकुमार्चन करून कुं। सिद्ध कसं करायचं की पुढच्या पिढीला तुम्हाला फायनान्शियल प्रॉस्पिरिटी व्हावी म्हणून सतरा मार्चला मुंबईमध्ये होणार आहे कार्यक्रम सतरा मार्चला मुंबईला होणार आहे दिव्यमंत्र साधना आणि नाशिकमध्ये दिव्य मंत्र साधना, साधना। हा तीस मार्चला होणार आहे सतरा मार्च मुंबई नाशिकमध्ये तीस मार्च होणार आहे याच्या व्यतिरिक्त अजून एक अ अनाउन्समेंट मला करायची आहे की बऱ्याच क्लायंटचे फोन येतात माझ्या असिस्टंटला की पंडितजी तुम्ही वास्तूचे क्लासेस घ्या किंवा ज्योतिषचे क्लासेस घ्या मला वेळ मिळत नाही मी मी माहिती मी स्वतः शिकवणार म्हणजे परफेक्ट शिकवणार तर पंडितचे कोर्सेस जे आहेत ते चालू करणार आहे आणि तुम्हाला सर्टिफिकेट पंडितचं मी देणार आहे तर कोल्हापूर नाशिक पुणे आणि मुंबई या ठिकाणी एक दिवसीय फायनल क्लास असणार आहे तेव्हा सर्टिफिकेट पण दिलं जाणार आहे बट त्यासाठीचा अभ्यासक्रम तुम्हाला अगोदर दिला जाणार आहे वास्तुपंडित यामध्ये मेन तुम्हाला विदाऊट एनी तोडफोड घरामध्ये वास्तू कन्सल्टेशन कसं करायचं किंवा विदाऊट एनी तोडफोड घरात कोणते उपाय करावे की ज्यामुळं त्या वास्तूची प्रॉस्पेरिटी वाढेल यासाठीचा स्पेसिफिक क्लास बेसिक क्लास आहे यावर स्वतःचा बिझनेस तुम्ही ॲज अ वास्तुपंडित म्हणून चालू करू शकता यासाठी सर्टिफिकेट मी तुम्हाला देणार आहे आणि चारही ठिकाणी को चा कोल्हापूर नाशिक मुंबई आणि पुणे या ठिकाणी क्र होणार आहे त्यासंबंधी डिटेल चौकशी हो ऑफिसमध्ये तुम्ही करू शकता आणि आपलं फ्युचर या समाजाला वाहू शकता आणि समाजाची सेवा पंडित म्हणून तुम्ही करू शकता आणि मी शिकवणार तर परफेक्टच हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही अपॉइंटमेंटसाठी पुणे मुंबई दे दिलेला नंबर आहे त्याप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन या आणि अपॉइंटमेंट घेऊनच या नाहीतर अनेक वेळा वेटिंगचा खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जातो नक्कीच तर पंडितजी खरं तर आपण इथेच थांबतोय मात्र ज्यांना <coughs> पंडितजींना भेटायचंय त्यांचं शंकांचं समाधान करायचंय त्यांनी करा वाशीच्या ऑफिसमध्ये जाऊ शकतात शुक्रवारी म्हणजे परवा सर असणार आहेत तिकडे चोवीस फेब्रुवारीला असणार आहे दो, दोन मार्चला सुद्धा असणार आहे महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात सुद्धा भेटणार आहोत पंडितजी परत आपल्या स्टुडिओत येणार आहेत सात मार्चला पंडितजी आपल्याला परत भेटणार आहोत मात्र सध्या इथेच थांबतोय पंडितजी तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार यानंतर इथेच थांबतोय नमस्कार